बोल 500 रुपयाचं बक्षीस अमित राठोड अमोल राठोड एज बबोल 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला आपले प्रेक्षक खुश झालेत हार्दिक हार्दिक अभिनंदन बबोल हॅलो हॅलो थंडी अतिशय छान आणि मस्तपैकी आहे वातावरण सुद्धा अगदी गारेगार झालेलं आहे आणि मान्यवर सुद्धा आलेले आहेत सामनाही अतिशय जोरात सुरू आहेत सामने यावर एक छानशी चारोली मी ऐकवतो आणि शेवटची चारोली ऐकवते थंडीचा महिना आहे छान थंडीचा महिना आहे छान मान्यवर आलेत रुबाबदार मान्यवर आलेत रुबाबदार सामने सुरू आहेत मस्त वातावरण झाले थंडगार वातावरण झाले थंडगार धन्यवाद क्या बात है एकदा जोरदार टाळ्या चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे थंडगार हवा सुटली अगदी आपण पाहतोय गुलाबी हवा आणि गुलाबी हवेमध्ये आलेला सर्व प्रेक्षकांचं आपण सहर्ष सहर्ष स्वागत करूया किनार रसिक मित्रांनो आपण पाहतोय कोण गावामध्ये ही रजनी स्पर्धा शिवतेज क्रीडा मंडळ कोण आयोजित स्पर्धेचं आयोजन आणि आज तिसरी रात्र उद्या मेगा फिनाले आहे या स्पर्धेचा आणि या रात्रीतला दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना 3 षटकांचा मॅच असेल याची आपण पुन्हा एकदा नोंद घ्या परंतु मागचा मॅच 3 षटकांचा होता तो जवळजवळ 5 षटक झाले असते एवढा वेळ घेतला तुम्ही असा वेळ जास्त घेतलात तर काय मग आज RCC पेठ रोहिदास क्रिकेट क्लब पेठ सज्ज झालाय अंधारा रात्री मार्ग शोधणारा RCC पेठ वटवाघलू आणि मॅच लगेच सुरू करायची आहे पहा जास्त वेळ घेऊ नका इंडिया ट्रॉम्बे कोळीवाडा टीमला देखील सूचना आयोजक मंडळींकडनं आलेली आहे यस गेम ऑन डीजे मास्टर गेम स्टार्ट पहिला बॉल पहिलाच बॉल आणि आपण पाहिलं तर लॉंग ऑफ एरियाकडे खेळला फटका फलंदाजाच्या भूमिकेत आपण सोहिल शेख आणि त्याचा साथी फलंदाज बंटी जोशी RCC पेठ मैदानावर खेळत असताना बरेच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत लाईव्ह देखील प्रेक्षक या बिग सपोर्टर पेठ टीमला देत असताना रणजित दादा घरत गणेश दादा जोशी विशाल जोशी सारी मंडळी आज थेट या मैदानाचा अर्थातच या मैदानावर आनंद घेत असताना पहिला बॉल सिंगल आले 3 षटकांचा मॅच गोलंदाजाला आपण पाहतोय शुभम पाटील ट्रॉम्बे कोळीवाडा टीमचा हा गोलंदाज लेग स्टंपला बॉल होता आता बंटीने मात्र हा चेंडू सोडून दिला वेल लेफ्ट इट इज अ वाईड बॉल जीवन गावण यांचा इशारा आलाय हा स्वैर अतिरिक्त एका धावेचा आणि एका धावेनं टोटल रन्स पाहायला मिळते ते 2 अगदी अंधारामध्ये अंधारा रात्रीमध्ये खेळणारा सामना नेक्स्ट बॉल फुलर लेनचा बॉल आडव्या पाटने केला यस इथे मात्र बंटी जोशी 3 स्टंपच्या मध्ये सापडला की का यस लेग बिफोर द विकेट LBW बिग विकेट स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा टीमसाठी खूप चांगलं प्रदर्शन ज्या पद्धतीनं पहिल्या बॉलवर सिंगल आली त्यानंतर पुन्हा एकदा वाईड बॉल आणि बंटी जोशी सारखी महत्वाची विकेट इथे बाद होते रोहिदास क्रिकेट क्लब फेट आणि तो संघ मात्र आता फलंदाजी असताना त्यांचा या ठिकाणी पहिलाच गडी बाद झालाय नवीन बॅट्समन मैदानात आपण जातोय जाताना पाहतोय अर्थातच तेजस जोशी नवीन बॅट्समन पेठगाव म्हटलं तर याच पेठगावमध्ये पेठ प्रीमियर लीगचं देखील आयोजन आहे आणि आज आपण पाहतोय की रजनी स्पर्धा सातत्यानं भिवंडी ठाणे जिल्हा रायगडमध्ये सातत्यानं हा संघ खेळत असणारा RCC पेठ
हा चेंडू पुन्हा एकदा पॅडवर अदलतोय, लाउड अपफील केलाय, परंतु चेंडू शॉर्ट पॉइंट कडे गेलाय, माघारी परतावं लागलं सोहिल शेखला, कारण बॉल अगदी हातामध्ये होता, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये आणि डॉट बॉलची समाप्ती आहे. संघाची धावसंख्या स्थगित स्थिर, फक्त 2 धावा. 3 षटकांचा मॅच. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू शुभमचा इथे मात्र पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी जोरात खेळाय, परंतु मिस टायमिंग झाला, हवेमध्ये जेल आणि जेल इथे मात्र. आता तू निसटलाय, हा साधा सोपा जेल आणि तो देखील पहा तेजस जोशी या बॅट्समनचा सिंगल मिळते. याच दरम्यान मी विनंती करतोय रुपेशजी ठाकूर रोडपाली आणि महेश शेंडे डेरेवली त्याचबरोबर दशरथ धुमाल यांना विनंती असेल आमच्या आयोजक मंडळींकडनं की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या सर्वांचं स्वागत. अमित राठोड, आज आपण पहिला तर नगरसेवक चषकाचे आयोजक सर्व इथे सज्ज झालेत. रोडपाली टीमला बिग सपोर्टिंग करताना पाहायला मिळाले, परंतु इथे शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा टीम क्षेत्ररक्षण करत असताना शुभमचा एक जबरदस्त षटक ऑन स्ट्राईक. सोहिल शेख डावखुरा फलंदाज सोहिलला देखील हा डॉट बॉल. पहा मगाशी 6 बॉल 6 बाउंड्री पाहायला मिळाल्या, अर्थात एक विक्रम रचला याच सोहिल शेखनं. मात्र तो इथे मात्र डॉट बॉल सोहिल शेख आणि या 3 धावा धावफलकावर. लास्ट बॉल असेल कदाचित, आपण पाहिलं तर प्रत्येक बॉल खूप चांगला पाहायला मिळाला, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं फेकलेत. हा चेंडू आता इथे मात्र हलकस, मी म्हणेन लेट कटचा फटका. चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार, त्यानंतर मात्र पळून काढलेल्या या 2 धावा आणि या 2 धावेनं पहिला षटक मात्र इथे समाप्त होण्याचा इशारा येतोय पंचांचा. आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच 1 गडी बाद 5 धावा. रात्रीची स्पर्धा म्हटली तर प्रत्येक खेळाडूंच्या मागे आमची गायिका असते, आयोजक आमच्या मागे घाई करणार आणि आम्ही तुमच्या मागे, हे मात्र तुम्ही लक्ष द्या आणि कोणत्याही प्रकारचा जास्त वेळ खर्च करू नका. आज घड्याळामध्ये बघितल्यानंतर 12:53 मिनिटं झाली आहेत, आणि म्हणजेच जवळजवळ 1 वाजायला आलेत, अजून आपल्याला एक मॅच खेळायचं आहे, याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करा. कारण यानंतर मात्र एक रोडपाली टीम आता वाट पाहतोय, कुठला संघ या संघातून विजयी होणार, कुठला संघ आपल्या समोर भिडला जाईल, हे मात्र चित्र काही क्षणातच स्पष्ट होईल आणि सुपर 4 मध्ये कोण दाखल होईल. तर सेकंड ओव्हर गोलंदाज असेल सुदर्शन, आपण पाहू शकाल सेकंड ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज, मला तर वाटतंय सुधीर कोळिया. 3 षटकांचा अगदी मॅच असल्या कारणाने एक कोण असेल गोलंदाज त्याला मात्र षटक मिळणार नाही. मागच्या मॅचमध्ये जो गोलंदाज 4 षटकांमध्ये गोलंदाजी केली असेल, आता मात्र एक कसून गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉलवर इथे फुलटॉस बॉल, अडबा बाटने खेळाय, कौक कॉर्नरला झेल होता, परंतु झेल हातातून ड्रॉप झालाय, मिळाली सिंगल आणि या सिंगलनं धावसंख्या धावफलकावर 1 वाढली आहे 6 धावा. साधावा धावफलकावर फार कमी धावसंख्या पाहायला मिळते. 3 षटकांचा मॅच म्हटला तर आरसीसी पेटला कमीत कमी मी तर म्हणेन 30 आकडा गाठावा लागेल. मगाशी मॅच बघितली तुम्ही, खरं तर 29 धावांचंच लक्ष होतं सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीमला, परंतु तो आव्हान देखील पार करता आला नाही रोडपाली टीमच्या अगेन्स्ट. म्हणजे या मैदानावर जर विचार केला तर तुम्हाला दमछाक होते या खेळपट्टीवर धावा चेस करताना, त्यामुळे 30 धावांचा आकडा जर गाठला ना तरी चांगला फायटिंग स्कोर मी म्हणेन उभा राहू शकतोय या ट्रॉम्बे कोलीवाडा टीमच्या अगेन्स्ट. परंतु काय घडेल, ऑन स्ट्राईक बॅट्समन सोहिल शेख, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच समानकडे ठरलाय सोहिल शेख, जिशान शेख हे बंधू या संघामधून खेळतायत. चला ट्रॉम्बे कोलीवाडा तुम्ही जास्त उशीर घेऊ नका करू, आयोजक तुम्हाला आता सूचित करतायत, मागच्या मॅच मध्ये भरपूर उशीर झाला. टाइम घड्याळाच्या काट्यावर, आता जावत लागेल सोहिल शेख,
याचा बाट मधून तडाका, परंतु इथे प्रयत्न प्रयत्न करत असताना प्रयत्नाला यश मिळत नाही. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क, सिक्स रन. मदतीनं 12 धावा धावफलकावर लागले आहेत. आता मात्र धावसंख्येला आकार आलाय. सोहिल शेख एक मातब्बर खेळाडू आहे. पुन्हा एकदा आडव्या पाटनं खेळलाय. यस, त्याच दिशेनं कॉपी बुक स्टाईल, सेम सेम टू सेम ऍक्शन. रिप्ले पाहायला मिळेल बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. खर तर हा या संघाचे बिग सपोर्टर्स आज आरसीसी पेंट टीमचा हा फलंदाज सोहिल शेख. वडील मात्र इब्राहिम शेख आता खुश झाले असतील आपल्या मुलावर. एक हँडसम पर्सनॅलिटी म्हणून त्यांना आम्ही ओळखतो. आज खूप चांगला बॅक टू बॅक दोन षटकार ठोकल्यानंतर लगातार तिसरा षटकार येईल का असा प्रश्नचिन्ह होता, परंतु तिथे मात्र त्याचं उत्तर मिळालं हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर टोटल पाहायला मिळते ती अगदी 18 धावा. दोन षटकार आलेत, 18 धावा, धावसंख्येला आकार आलाय. दुसरा गोलंदाज सुधीर कोळी त्याच्यावर अटॅकिंग सुरू झाली. पुन्हा एकदा त्याच दिशेनं येस बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय सोहिल शेखचा हा बॉल आणि भिडकावून दिलाय त्याच दिशेनं तोच मारा. इथे मात्र येणार तिसरा षटकार. ठोक विजय. डीजे नांदा आई माता अर्थातच साऊंड सिस्टम निखेल डीजे ऑपरेटर. सुंदर संगीत. चेंडू द्या लगेच. चेंडू गेलेला आरपार सीमा पार. आणि त्या क्षेत्रामध्ये जो आपण बघितलं ना उंच उंच झाड आहेत त्या पलीकडे बरेच बॉल जात आहेत. उद्याच्या दिवसात सकाळी मुलं आमची जातील, चेंडू आणतील, अगदी भरपूर चेंडू मिळतील. आणि हा मैदान आहे ना, अशीच झाडं मध्ये 15 ते 20 झाडं होती मैदानाच्या मध्ये, परंतु ती झाडं तोडून हे सुसज्ज मैदान अगदी बनवलंय. खरोखर मी नाताशेठ घरात आणि सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करेन. काही शून्यातून विश्व निर्माण केलंय त्यांनी. हे मैदान कोणाला स्वप्नही पडलं नसेल, परंतु ते स्वप्न पडलं आमच्या आयोजकांना. आणि खूप चांगलं मैदान आज आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच आज वाढदिवस आहे डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे त्यांचा वाढदिवस आज 16 म्हटलं तर तारीख त्यांची. आणि खरं तर त्यांचा फार मोठा मोलाचा सहकार्य राहिलाय या मैदानासाठी. पगडे आणि आमचे विकास जोशी यांचं खरं तर या मैदानावर आगमन झालेलं आहे. आणि रावण बैलाचे मालक 555 5556 रावण बैलाचे मालक विकास जोशी आणि पगडे साहेब आपल्याकडनं 1000 रुपये आलेत. सोहिल शेखची फटकेबाजी त्यांना आवडली आणि बॅक टू बॅक दोन षटकार त्यानंतर तिसरा षटकार मारल्याबद्दल सोहिल शेख तुझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. 555 रावण बैलाचे मालक अगदा तर विकास जोशी, विशाल जोशी, पगडे साहेब इकडे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. आणि विवेक जोशी देखील इथे उपस्थित आहेत. विवेक जोशी या पण या, आपलं स्वागत आहे सर्वांचं. कारण ही मंडळी आहेत ना अगदी खूप चांगलं प्रोत्साहित करतायत खेळाडूंना. विवेक जोशी यांच्या नावावर त्यांच्या गावातली पहिली बाईक कोणाच्या नावावर लागली पेड गावामध्ये तर ते विवेक जोशी. हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. थोडासा खेळापासून अलिप्त आहेत, दूर आहेत, परंतु मोटिवेशन खूप चांगलं. परंतु इथे मात्र बॅट्समन सोहिल शेख थांबायलाच तयार नाही. फटक्यांमागे फटके, षटकार मागे षटकार ठोकतोय. 6 धावा.
आज मात्र सोहेल शेखला या रात्रीच्या टेनिस क्रिकेट खेळामध्ये बॉल जे आहेत ते फुटबॉलच जणू काय दिसतायत की काय। लास्ट ओव्हर हनामारीचा षटक इथे मात्र पुन्हा एकदा लॉंगॉनकडे खेळतोय। सिंगल तर कंप्लीट झाली आहे, डबल देखील कंप्लीट। शरद स्मृती ट्रॉम्बे कोलीवाडा टीम समोर आता हवान जास्त वाढत चालले। टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय 33 या आकड्यावर 33। फुलटॉस बॉल सोहिल न मात्र स्टैंड एंड डिलीवर के परंतु लॉन्ग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे उभा टिपला जाईल झेल पहिला। इथे मात्र सोहिल चा जो ठिकाणी झेल टिपलाय अप्रतिम खेळी सोहिल। सोहिल वैयक्तिक तीन षटकार चार षटकार ठोकून बाद होतोय। जोरदार टाळ्या सोहेल शेख, जबरदस्त बॅटिंग, क्रॅडिकल इनिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पहा सोहेलची। एकंदरीत कामगिरी बघितली तर 11 बॉल मध्ये 30 धावा इंडिव्हिज्युअल स्कोर, मगाशी 47 धावा, म्हणजेच आज मात्र अक्षरशः बहरलाय हा सोहेल शेख। परंतु न्यू बॅट्समन सुमित खांदेकर, सुमितसाठी हा बॉल असेल। फुलर लेनचा बॉल सरळ खेळायला काऊ कॉर्नरच्या दिशेने सिंगल तर मिळाली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न देखील केला जात होता। अशा परिस्थितीमध्ये सुमितला व्हावं लागेल धावची स्वरूपात बाण। टोटल स्कोर मात्र पाहायला मिळतोय एका धावेनं वाढल्यानंतर 34 आणि या षटकातला विचार केला तर आता चेंडू शिल्लक असतील एक आपण पाहू शकाल सुदर्शन, दोन चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या धावफलकावर 34 धावा अंतिम दोन चेंडू शिल्लक। नवीन बॅट्समन मैदानात जाईल। ज्या पद्धतीनं आल्या क्षणी पुन्हा एकदा हा सरळ दिशेनं केलेला फटका मिस टायमिंग झेलखाली क्षेत्ररक्षक शुभमनं मात्र झेल तर ड्रॉप आणि मिळाल्या दोन धावा। तरी देखील धाव, तरी देखील धाव 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 आणि इथे मात्र धावांचं हावरटपणा काही जात नाहीये पेट टीमचा। धावसंख्या धावफलकावर टोटल पाहायला मिळते ती 40 तीन षटकांमध्ये 40 धावा, म्हणजेच येणाऱ्या 18 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता।
तीन षटक आणि 41 धावा दिनेश बंधू आपण पाहिलं तर धावा फार जास्त प्रमाणात आहेत या थंडगार वातावरणामध्ये. मगाशी मॅचचा आपण उल्लेख केला किंवा आपण जो दुसरं सत्र समालोचन केलं त्यावेळी सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावला अगदी दमछाक झाली आहे त्या अवघ्या 29 धावा काढताना. मग समोर आहेत आता 41 रन्स. ट्रॉम्बे कोलेवाडा टीम देखील मातब्बर संघ आहे. पण जेवढा अंतर ते कापत इकडे एवढ्या लांब आलेत ना, खरं तर त्यांच्याकडे काहीतरी गुणवत्ता असणारच. आणि हा ट्रॉम्बे कोलेवाडा टीम द्वारकानाथ एक सिनियर खेळाडू आहे आपल्या समोर. आता त्यांनाही माहीत असेल की रायगडमध्ये हा मुंबईचा एकमेव संघ आहे ट्रॉम्बे कोलेवाडा जो आपल्या रायगडमध्ये इकडे खेळण्यासाठी येतोय. आजपर्यंत मी आज नाही तर 15 ते 20 वर्षापूर्वीपासून पाहतोय उरण पूर्व विभाग. आणि हा रायगड म्हटलं ना तर बॉम्बेमधला नवी मुंबई मुंबईमधला हा एकमेव संघ जो आपल्या या ग्रामीण भागात येऊन खेळतोय. आणि खांदा म्हणजे आटला ट्रॉम्बेचा भाई भाई म्हणजे फेमस ट्रॉम्बेचा. आज आम्ही त्यांच्यासोबत खेळलोत म्हणून आम्हाला माहीत आहे, बाकी काही नाही आहे. भाईसोबत भरपूर मॅचेस खेळला ट्रॉम्बे कोलेवाडा आहे ना, खूप चांगली मॅच करत टीम, कडक टीम असायची. आणि त्यांचा खांदागाव म्हणजे फेमस, खांदागावात डेफिनेटली खेळण्यासाठी असायचे. परंतु आज त्यांचे नवनवीन खेळाडू देखील आहेत, जुने देखील खेळाडू आठवत असतील. परंतु एवढंच नाही की ती खेळायलाच येतात आपल्याकडं, परंतु आयोजन त्यांचं ज्या वेळेस असतो ना त्यावेळी आपल्या ग्रामीण टीम मुंबईमध्ये त्यांच्याच गावात असतात आणि सर्वांना लाजवेल असं आयोजन असतं अप्रतिम. खास करून मच्छीची मेजवानी ती वेगळीच असते सुदर्शन. आपण समालोचन करायला तुम्ही स्कोरर होता, काय काय खाल ते मच्छी. तर जाऊया, थोडीशी आठवण केली करून दिली आणि मॅच कडे वळूया. ट्रॅकरचा बॉल आणि पहिलाच बॉल इथे मात्र काय घडलं जातंय, शॉर्ट स्क्वेअर लेगला अर्थात टिपला गेलाय झेल आणि पहिली विकेट पहिला फलंदाज बाद होतोय. हेमंत मार्शल बॅक टू डग आउट. पुन्हा एकदा तयार हाफ टाइमला वाडी आर. परंतु क्षेत्ररक्षक पास सोहेल कडनं चेंडू गेलाय सिलिमिड ऑफ कडे, क्षेत्ररक्षक देखील तेवढाच वेगानं आलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. सलामीचे फलंदाज अर्थातच शुभम, त्याच्यासोबत आता नवीन आलेला फलंदाज देखील आपण पाहतोय दिनेश पाटील. ही जोडी मैदानावर सिंगल काढली आहे आतापर्यंत. ज्या बॅट्समनचा आपण विचार केला ना इथे मात्र डबल रन्स मिळाल्या दिनेशच्या नावावर खात्यावर. नेक्स्ट शेबाज सिक्सचा पुढील चेंडू, थोडासा रनअप चुकलाय कदाचित. आपण पाहिलं ना शेबाज एक फास्टर बॉलर आहे, 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. आणि पेड गावाचा विचार केला तर त्यांच्या संघामध्ये जास्तीत जास्त फास्टर बॉलर आहेत. एक जिशान सेक तुम्ही वगळलात ना तर जास्तीत जास्त स्पीड तीव्र वेगाची गोलंदाज. जागा बनवली होती आणि फुटवर्कचा वापर करत, परंतु इथे पहा नजर हटे और दुर्घटना घटी. नॉन स्ट्राइकचा बॅट्समन धावत पळत गेला आणि तिथे मात्र अंपायर सिग्नल आपल्यापर्यंत अजून येत नाही, अर्थातच काय डिसिजन असेल. बॅट्समन इज आउट. शुभमला मात्र परतावं लागलं, अर्थातच
शुभम बाद झाला म्हणजे सलामीची जोडी आता मैदानातून अगदी तंबू मध्ये परतले हेमंत आणि शुभम आता दिनेशच्या जोडीला कोण जाणार अगदी निराश निराश होऊन दोन्ही फलंदाज आले आपल्याकडनं काहीच कामगिरी झाली नाहीये हताश मनानं निराश मनानं हे दोन फलंदाज आले आहेत परंतु नवीन बॅट्समन मैदानात जाईल चौथ्या क्रमांकावर अमित कोळी कोळी बांधव अगदी ऊन वारा पाऊस कशाशी तमा बाळगत नाही कोळी बांधव दर्याचे राजे कोळी बांधव मात्र आज टेनिस क्रिकेटचा हा खेळ खेळतायत आज टेनिस क्रिकेट सोबत आपला मासेमारी व्यवसाय आणि हा खेळ ह्या दोन्ही गोष्टी त्यांची प्रामुख्यानं खूप आवडीचे आणि छंद म्हटले जात आहेत नेक्स्ट बॉल शेबाज शेख रिव्हर्स स्वीप आणि सक्सेस झालाय तिथे मात्र तीन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतील परंतु चेंडू हा म्हणता सीमारेषेच्या पलीकडे चौकार टोटल धावसंख्या सहा सिक्स रन साहेबाज शेख फास्टर बॉलर पंचांच्या डाव्या बाजूला चेंडू अगदी इनसाइड द एज डायरेक्ट इट बट बॅट्समन इज सेफ क्रीज मध्ये सुरक्षित धावसंख्या एक सिंगल मिळाली आणि धावसंख्या एक न वाढली जाऊन पोहोचते आठ या आकड्यावर माफी साहेब एक धाव मात्र इथे वाढली जात होती परंतु आम्ही मागे माफी मागतोय आठ आठ नऊ धावा अर्थात सात धावसंख्या म्हणजेच एक चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातला लास्ट बॉल या बॉलवर एक हिटिंग शॉट येणं अर्थात लॉंग हिट येणं अगदी गरजेचं असेल ऑन स्ट्राईक बॅट्समन अमित डावखुरा बॅट्समन इथे काय घडलं इथे मात्र अंपायर सिग्नल इट इज आउट अंपायर सिग्नल करा मला काहीच समजत नाहीये म्हणून जर सिग्नल करत जा फलंदाज बादचा इशारा येतो आणि अशा पद्धतीनं आणखी एक बॅट्समन आउट तीन गडी बाद झालेत अमित देखील तंबूच्या आश्रयाला येतोय आणि धावसंख्या फक्त सात व्हॉट ए बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर सेबाज शेख व्हेरी गुड बॉलिंग पहिलाच षटक सुरू आहे सात धावा आणि विकेट देखील पहा ट्रॉम्बे कोळीवाडा टीमच्या तीन गेल्यात आता मात्र थोडा अडचणीत आलाय आकाश घरात आमचे बिग सपोर्टर्स या पेट टीमचे विवेक जोशी आता मात्र अगदी खूप चांगला सपोर्टिंग करतायत सोहेल शेखला एक हजार रुपयाचं बक्षीस देखील ट्रिपल फाईव्ह सिक्स रावण बैलाचे मालक विकास जोशी आणि पगडे त्यांचे मित्र अर्थात त्यांच्या वतीनं देण्यात आलाय बिग काही सपोर्टर असतील गणेश दादा जोशी देखील आलेत हा मॅचचा आनंद घेण्यासाठी या सर्वांचं आपण स्वागत करूया केतन वासकर असेल केतन देखील या मॅचचा आनंद घेतोय हा चेंडू फक्त एक मिळेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडा धोकादायक परंतु ती धाव देखील कंप्लीट तो अगदीच मी म्हणेन थोडी रिस्क उचलली होती परंतु धावा घ्यावेच लागतील ट्रॉम्बे कोळीवाडा टीमला माहित आहे का आता धावांसाठी धावावं देखील लागेल आणि धावांसाठी मोठी फटकेबाजी देखील करावी लागेल अशा परिस्थितीमध्ये जर आता धावा आणि चेंडूंचा जर विचार केला ना आपण अर्थातच तर येणारे अकरा बॉल आणि बत्तीस धावांची आवश्यकता येणारे अकरा चेंडू बत्तीस धावा ट्रॉम्बे कोळीवाडा शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा टीमसाठी हे आव्हान असेल सेकंड बॉलर बंटी जोशी बंटीनं आज बॅटिंगमध्ये खरं तर करिश्मा किंवा काही कामगिरी केली नाही परंतु आता गोलंदाजीमध्ये फलंदाजांची घंटी वाजवेल का हा बंटी हा बॉल इथे मात्र बंटीचा खेळाय सिंगलसाठी सिंगलच मिळेल इथे मात्र सिंगल डबलनं काही होणार नाही ट्रॉम्बे कोळीवाडा टीमला जर या धावांच्या या लक्ष्याच्या जवळ जायचं असेल अगदी आव्हानाच्या जवळ जायचं असेल तर फटकेबाजी अर्थातच करावी लागेल आक्रमक पवित्रा उचलावा लागेल ॲग्रेसिव्ह बॅटिंग हे करणे त्यांना गरजेचं आहे दहा चेंडू आणि एकतीस धावा
चला रोडपाले टीम चे संघनायक तुम्ही या इकडे लगेच टॉस साठी। चेंडू अगदी खोलवर पद्धति चेंडू डीप वाइड डिश मिड विकेटला जाईल। सिंगल मिळाले, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, खूप चांगले क्षेत्ररक्षण। तन्वीर शेख, तन्वीर शेख, जिशान शेख, अरबाज शेख, शहबाज शेख, सोहेल शेख, शेख परिवार आज या संघातून खूप चांगली कामगिरी। आणि इब्राहिम शेख आता आमचे खुश झाले असतील त्यांच्या मुलांचं परफॉर्मन्स पाहून। बंटी जोशीचा हा नेक्स्ट बॉल, इथे मात्र फुटवर्कचा वापर जास्त प्रमाणात झाला आणि बॅट्समन हा बॉल डॉट खेळतोय। सिंगल न मिळता अर्थातच आता धावसंख्या कठीण होत चालली। सामना थोडा वन साइड, 8 चेंडू आणि 30 धावा। नाता शेट घरत आज पहा पूर्ण जबाबदारी आहे, 3 रात्र आज या सर्व मंडळीने, अशोकजी घरत, भरत दादा, प्रवीण घरत, कुठेतरी मॅच मध्ये खरं तर रोमहर्षकता राहिले नाही। दिनेश बंधू आपण बघितलं ना, तर मागच्या 2 मॅच अगदी मैदानाच्या चोहोबाजूला आवाज आवाज, शिट्ट्या टाळ्या, सारा आवाज गुंजला होता। आणि आज आपले कोहली बांधव जे आहेत खरं तर रजनी स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेत। आज त्यांच्या गावामध्ये फेस्टिवल मोठा लागलाय, तरी देखील पहा जो आपल्या दिलेल्या शब्दाला जागलेत मी म्हणेन पूर्णपणे या स्पर्धेमध्ये। म्हणजे थोडा उशीर झाला, नेव्हर माइंड नक्कीच, परंतु आपण यायचं या स्पर्धेमध्ये खेळायचं त्यांनी निश्चय केला, परंतु थोडा परफॉर्मन्स थोडा त्यांचा मी तर म्हणेन ढिसाळ झाला असं म्हणावं लागेल। आता 6 बॉल 29 जावा, अजूनही काही बिघडलं नाही, म्हणजे प्रत्येक चेंडूवर आता षटकार षटकार ठोकावे लागेल। हा मॅच मात्र त्यांना कठीण झालाय। कोहली बांधव आज तर पहिला मॅच जिंकला, त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला, परंतु आरसीसी पेट टीमच्या विरोधात खेळत असताना थोडं यात्रेने आणि ते बॅकफुटवर जात आहेत। 6 बॉल 29 जावा, 7 चेंडू 29 जावा। चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा, आरसीसी पेट टीम एक अजून एक मॅच खेळायची आहे। आणि रोडपाली टीम परेश कडके आपण यायचं आहे टॉससाठी। अनिकेत परेश असेल बबुल, आपण आपला संघनायक अनिकेत याला पाठवा आपण आणि टॉस करून घ्यायचं या संघातून विजय संघासोबत। आरसीसी पेड टीम, खरं तर आरसीसी पेड टीमला देखील ऐनवेळी प्रवेश मिळाला दिनेश बंधू, आणि व्हाईट कार्ड एंट्री मिळाली असं म्हणूया। संधीचं सोनं करेल का शेवटपर्यंत हे देखील पाहणं गरजेचं, परंतु इथे प्रयत्न सुरू असताना या बॉलवर तन्वीरनं घेतलेला हा झेल, आणखी एक विकेट, विकेट क्रमांक 34 मैदानातून बाहेर। आता मात्र औपचारिकता बाकी। आपले कोहली बांधव ज्या ठिकाणी आज ट्रॉम्बे कोहलीवाडा खेळण्यासाठी सज्ज झाला त्यांच्यावर आधारित डीजे मास्टरनं देखील एक संगीत वाजवलं हर्षदनं आमच्या। की मॅच जरी त्यांची नक्कीच अगदी औपचारिकता असली तरी थोडंसं गीत वाजवून त्या कोहली बांधवांची आठवण तुम्हाला करून दिली आहे। 5 चेंडू आणि आता 29 धावा, नवीन बॅट्समन मैदानात, भावेश कोहली मैदानात। गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी, लास्ट मोमेंटला अरबाज शेख, अरबाज शेखचा हा बॉल आणि तो देखील डॉट। अरबाज शेख खरं तर एक फास्टर बॉलर आहे, प्रत्येक वेळेस आपण जर अरबाज शेखला बघितलं ना तर त्या गोलंदाजाकडे नेहमीच पॉवर प्लेचा ओव्हर टाकायचा, परंतु आज त्याच्याकडे शेवटच्या क्षणाला ही धुरा दिली जाते। म्हणजे अरबाज शेख देखील चांगला गोलंदाज, अनेक वर्षापासून खेळते, परंतु पेट टीम मध्ये आता नवीन नवीन गोलंदाज एवढेच चांगले तयार झालेत ना, शहबाज शेख, त्यानंतर जिशान शेख असेल, बंटी जोशी, आणि गोलंदाज खूप चांगले। आज नमित कदाचित पाहायला मिळाला नाही, नमित पगडे इंजुर्ड आहे। आणि इथे मात्र एक सिंगल, औपचारिकता बाकी आहे, सिंगल घेतली जात आहे। आता फक्त गुणवत्ता आपली स्वतःची दाखवावी लागेल, फॉर्मॅलिटीज सुरू आहे, मॅचमध्ये तशी काही रंगत राहिली नाही। 3 बॉल 28 म्हटलं ना, तर आता तुमची स्वतःची गुणवत्ता, हार्ड स्किल तुम्हाला दाखवायचं आहे। मॅच 3 चेंडूमध्ये समाप्त होईल, तर रोडपाली टीम आपण यायचंय, रोडपाली टीम संघनायक यायचंय आपण। आणि पेट टीमच्या आता नक्कीच समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असेल, कारण मॅच त्यांची
च्या बाजूने जुकले आनंदाचं वातावरण नक्कीच होणार। रणजित घरत, विशाल जोशी, 5556 रावण बैलाचे मालक आणि पेडगाव म्हटलं ना तर सुदर्शन आकडेवारी त्यांची भरपूर असते, प्रत्येक नावाच्या मागे आकडेवारी। आता तर 16-16 किंग रणजित घरत, 5556 म्हटलं तर विशाल जोशी, अनेक आकडेवारी आहे। परंतु आज मात्र खूप आनंदित असतील, खूप चांगला परफॉर्मन्स झालाय पेट टीमचा। औपचारिकता बाकी आहे आणि इथे मात्र कदाचित हा झेल देखील निसटलाय आणि एक चेंडू बाकी आहे, फक्त मॅच संपण्यासाठी एक चेंडू। कॅप्टन तयारीत राहा रोडपाली टीम, हार्दिक आभार मानूया ट्रॉम्बे कोलीवाडा। नक्कीच ट्रॉम्बे कोलीवाडा तुम्ही हिमतीने हरा पण हिम्मत हारू नका, एवढंच मी तुम्हाला जाता जाता म्हणेन। आज थोडा परफॉर्मन्स जरी बॅड झाला तरी मी म्हणे हताश होऊ नका आणि पुढे येणाऱ्या स्पर्धेमध्ये चांगल्या जोशाने खेळा। रिव्हर्स शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीने इथे मॅच जिंकली आहे, तब्बल 27 धावा राखून मात्र हा सामना सहज आणि सोप्या पद्धतीने वन साइड जिंकला, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन। रोहिदास क्रिकेट क्लब पेट, RCC पेट, हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार मानूया ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचं देखील। आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, एक विजय मिळाला परंतु दुसऱ्या विजयासाठी तुम्हाला पराभव पत्करावं लागलं, नेव्हर माइंड। या ठिकाणी धीरज मार्शल अर्थातच देवा, ऑल ऑफ यू सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार आणि थँक्यू सो मच। तर